भाजपने काँग्रेस विरोधात चार्जशीट दाखल केली आहे. यूपीए 2 च्या काळामध्ये घडलेल्या विविध घोटाळ्यांविरोधात ही चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. यूपीए 2 ने पीएमओची प्रतिमा मलिन केल्याचं या चार्जशीट मध्ये म्हटलेलं आहे. तसंच पंतप्रधानांसह सोनिया गांधी आणि राहुल गांधी ही या घोटाळ्यांना जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केलाय. But Shrimati Sonia Gandhi and Shri Rahul Gandhi are equally guilty of all the ills of India along with Manmohan Singh because they wanted to exercise authority without accountability. Chunki Shrimati Sonia Gandhi aur Rahul Gandhi Pradhan Mantri ke aur Sarkar ki pure adhikaron ka durupyog aur upyog karna chahte the lekin uske uttardayitva se bachna chahte the. तर भाजपनं हा हे आरोप सगळे केलेले आहेत. 21 बड्या घोटाळ्यांविरोधात आज भाजपनं हे चार्जशीट दाखल केलंय. यूपीए 2 च्या काळामध्ये घडलेल्या विविध घोटाळ्यांविरोधात हे चार्जशीट दाखल करण्यात आलंय. आता काँग्रेस यावर काय प्रतिक्रिया देते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.